मोदी सरकारचं ढसाळ कारण आहे. आता ज्या लोकांना पहिला डोस देण्यात आलेला आहे, जवळपास 4.5 लाख लोकांची दुसरे डोस ड्यू आहे, लस पुरवठा होत नाही आणि ठिकठिकाणी लोक गर्दी करतायत. जबाबदारी स्वीकारल्यानंतर जर त्यांच्याकडून जबाबदारी पार पडण्याची क्षमता नसेल, नियोजन नसेल, मग जाहिराती करून निर्णय का जाहीर करताय? ज्या पद्धतीने 4.5 लाख महाराष्ट्रामध्ये सेकंड डोस लोकांना मिळत नाही, त्या उलट नवीन लोकांना डोस देण्यासाठी लस उपलब्ध होत नाही. 18 आणि 45 वयोगटासाठी जी लस उपलब्धता देशात पाहिजे ती आता उपलब्ध नाही. आधी जाहीर करून टाकायचा, लोकांमध्ये एक वेगळा वातावरण निर्माण करायचा आणि मग लस नाही ही परिस्थिती निर्माण होते, म्हणजे यापेक्षा जास्त ढसाळ कारभार कुठलेही सरकारचं होऊ शकत नाही. आणि त्याच्यासाठी तात्काळ सर्वपक्षीय बैठक बोलवून एखादा टास्क फोर्स निर्माण केलं पाहिजे आणि सर्वपक्षीय डिझास्टर मॅनेजमेंटसाठी कुठलं एक नेता निवडलं पाहिजे आणि त्याच्या माध्यमातून ही परिस्थिती हाताळली नाही तर देशामध्ये आणखी परिस्थिती हाताचा बाहेर जाईल.